नमस्कार बालमित्रांनो बालमित्रांनो तुमचं सर्वांचं आजच्या गणिताच्या पाठामध्ये खूप खूप असं स्वागत। आज आपण गुणाकार शिकणार आहोत। त्यापूर्वी मी तुम्हाला एक उदाहरण सांगते। बालमित्रांनो, मागच्या महिन्यामध्ये जसं कोल्हापूर आणि सांगलीमध्ये पूर आला होता, तसाच पूर 2019 साली सुद्धा आला होता, पण त्यावेळी आपल्या शाळा चालू होत्या। आणि तेव्हा पूरग्रस्तांना मदत म्हणून मी माझ्या विद्यार्थ्यांना म्हणाले की आपण त्यांना काहीतरी आर्थिक मदत करूया, तर तुम्हाला जेवढे शक्य होतील तेवढे रुपये तुम्ही येताना उद्या घेऊन या। असं सांगितल्यावर पहिल्या दिवशी माझ्या वर्गातले दोन विद्यार्थी 10 रुपये घेऊन आले। मग माझ्याकडे पहिल्या दिवशी किती रुपये जमले सांगा बरं? बरोबर, दोन विद्यार्थ्यांचे 10 10 म्हणजे माझ्याकडे 20 रुपये जमले। आपण काय केलं? तर आपण बेरीज केली। 10 अधिक 10 म्हणजे माझ्याकडे 20 रुपये जमले। तर हे पाहून दुसऱ्या दिवशी 5 विद्यार्थी 10 10 रुपये घेऊन आले। मग दुसऱ्या दिवशी माझ्याकडे किती रुपये जमले? तर दुसऱ्या दिवशी 10 अधिक 10 अधिक 10 अधिक 10 अधिक 10 म्हणजे माझ्याकडे 50 रुपये जमले। होय की नाही? ह्या मुलांचं पाहून तिसऱ्या दिवशी माझ्या वर्गातल्या समजा 42 मुलांनी म्हणजे 42 मुलांनी 10 रुपये आणले। मग 42 मुलांनी 10 रुपये आणले तर मी 42 वेळा असं 10 10 लिहिणार का? तर नाही लिहिणार। हे शक्यही नाही आहे 42 वेळा 10 लिहिणे आणि मग त्याची बेरीज करणे। मग जेव्हा मोठ्या संख्यांची बेरीज येते आणि ती सुद्धा पुन्हा पुन्हा असणारी बेरीज येते, तेव्हा आपल्याला गुणाकार करावा लागतो। मग गुणाकार म्हणजे काय? तर रिपीटेड ॲडिशन। रिपीटेड ॲडिशन म्हणजे पुन्हा पुन्हा केलेली बेरीज, याचा अर्थ होतो गुणाकार। तर जेव्हा मोठ्या संख्या असतात, 2 अंकी 3 अंकी संख्या येतील किंवा 4 अंकी संख्या येतील, तेव्हा आपल्याला गुणाकार करणं गरजेचं असतं। पुन्हा पुन्हा त्या संख्या लिहून तेवढी मोठी बेरीज करणं आपल्याला शक्य होत नाही, म्हणून आपला वेळ आणि आपले कष्ट वाचवण्यासाठी आपण गुणाकार करायचा असतो। तर गुणाकार म्हणजे काय? एकाच संख्येची पुन्हा पुन्हा केलेली बेरीज। इथे काही संख्या आहेत माझ्याकडे, हे पहा, ही 1 4 अंकी संख्या आहे। ही संख्या तुम्ही वाचणार का? वाचा बरं। 2306 2306 अशी ही एक संख्या आहे। आणि ही 3 अंकी संख्या आहे, ही संख्या वाचा, 832 बरोबर। ह्या दोन संख्यांचा जर गुणाकार करायचा असेल तर कसा करायचा हे आज आपण शिकणार आहोत। म्हणजे 3 अंकी संख्येने 4 अंकी संख्येला कसं गुणायचं हे आज आपण या भागामध्ये शिकणार आहोत। मी या संख्या फळ्यावर लिहून घेते, पहा, 2306 गुणिले 832 2306 × 832। तर इथे आपल्याला 2306 या संख्येला 832 या संख्येने गुणायचं आहे। 832 या संख्येला आपण गुणक म्हणतो आणि 2306 या संख्येला आपण गुण्य म्हणतो। तर गुणकामध्ये किती अंक आहेत? गुणकामध्ये 3 अंक आहेत, 1 2 3 3 अंक आहेत, म्हणजे आपल्या 3 पायऱ्या होणार आहेत, हे लक्षात घ्यायचं। ठीक आहे, आपण पहिल्यांदा युनिट प्लेसच्या नंबरने म्हणजे एकक स्थानच्या नंबरने गुणायला सुरुवात करूया। कशाला गुणायचं आहे? 2306 म्हणून आपली पहिली पायरी येणार 2306 × 2 ही आपली पहिली पायरी येणार 2306 × 2। आता आपण इथे पाढा म्हणूया, बेचा पाढा म्हणायचा, बेसक बेसक 12 12 मधले हे बघा 12 आपण असं लिहितो, होय की नाही? मग त्यातला एकक स्थानचा एकक स्थानची संख्या कोणती आहे? एकक स्थानचा अंक 2 तो इथे येणार आणि दशक स्थानचा अंक 7 म्हणून वरती जाणार, बरोबर? हा 7 आपण 0 वरती देणार। मग बे 0 0 आणि हा अधिक 1 जसाच्या तसा 7 अधिक करायचा, मिळवायचा। बे 3 6
आणि 2 दुने 4 म्हणजे आपलं पहिलं उत्तर काय आलं पहिलं उत्तर आलं 4612 हं हे पहिलं उत्तर आपण इथे लिहून घेऊया 4612 लिहिताना एकक स्थानचा अंक एकक स्थानी दशक स्थानचा अंक दशक स्थानी शतक स्थानचा अंक शतक स्थानी आणि हजार स्थानचा अंक हजार स्थानी व्यवस्थित लिहून घ्यायचा आता आपण आपल्या दुसऱ्या स्टेप कडे जाऊया दुसरी स्टेप काय तर 2306 ला दशक स्थानचा अंकाने म्हणजे 3 ने गुणने हां बघा मी कसं लिहिते 2306 या अंकाला 3 ने गुणायचे आता 3 कुठे आहे दशक ठिकाणी आहे 3 दशक स्थानी आहे 3 दशक 3 दशक म्हणजे इथे काय होणार 30 होणार 3 दशक म्हणजे 30 हां आता इथे 30 ने गुणायचे 2306 ला 30 ने गुणायचे तर बघा आपण दुसरी स्टेप करूया 2306 या अंकाला 30 ने गुणूया 30 मध्ये हा जो शून्य आलाय हा दशकाच्या ठिकाणी 3 असल्यामुळे शून्य आलेला आहे तर हा दशकाचा शून्य आपण जसाच्या तसा लिहून घेऊया ठीक आहे दशकाचा शून्य लिहिल्यानंतर 3 ने गुणायला सुरुवात करूया 3 सक 18 3 सक 18 म्हटला 8 इथे येणार 1 हातचा तो वरती जाणार 3 0 0 अधिक 1 1 0 अधिक 1 1 3 3 9 आणि 3 2 6 म्हणजे आपलं उत्तर आलं 69180 उत्तर आलं 69180 तर हे आलेलं उत्तर आपण इथे व्यवस्थित लिहून घेतलेलं आहे आता आपण तिसऱ्या पायरीकडे जाऊया आपली तिसरी पायरी असणार आहे 2306 या संख्येला 8 ने गुणणे ठीक आहे 2306 या संख्येला या 8 ने पण हा 8 कुठे आहे हा 8 शतक ठिकाणी आहे शतक स्थानी आहे शतक स्थानचा 8 म्हणजे 800 म्हणून इथे लिहिताना आपण 800 लिहू ठीक आहे 2306 × 800 800 मध्ये हे जे 2 शून्य आहेत हे शतक स्थानचे आहेत म्हणून हे 2 शून्य जसेच्या तसे इथे लिहून घेऊया आणि मग 8 ने गुणूया 8 सक सांगा बघा किती 8 सक 48 48 चे 8 इथे आणि 4 हातचा हां 8 0 0 अधिक 4 4 येणार 0 अधिक 4 4 8 3 24 24 चे 4 इथे 2 हातचा 8 दुने 16 16 अधिक 2 18 बघा आपलं उत्तर काय आलंय 18,44,800 हे आपलं उत्तर आहे हे उत्तर आपण आता इथे स्थान बघून व्यवस्थित लिहून घ्यायचं एकक स्थानी दशक स्थानी जे काही अंक आहेत ते व्यवस्थित बघून लिहून घ्यायचे ठीक आहे आणि आता या तीनही पायऱ्यांची जी उत्तर आली ती उत्तर आपली इथं आपण लिहून घेतलेली आहे या सर्वांची आपल्याला करायची आहे बेरीज ठीक आहे ही बेरीज आपण करून घेऊया 2 अधिक 0 अधिक 0 2 येणार 1 अधिक 8 9 अधिक 0 9 येणार 6 अधिक 1 7 7 अधिक 8 15 ते 5 इथे आणि 1 हातचा 1 अधिक 4 5 5 आणि 9 14 14 आणि 4 18 त्याचे 8 इथे 1 हातचा 1 आणि 6 7 7 आणि 4 11 त्यातला 1 इथे 1 हातचा हां 8 अधिक 1 9 आणि हा 1 तसाच हे आपलं आलं उत्तर हे उत्तर कसं वाचणार 19,18,592 हे आपलं उत्तर आलं कळाली तुम्हाला ही सगळी प्रोसिजर
ही रीत समजली का गुणाकाराची? असंच गुणाकाराचं आपण आणखी एक उदाहरण घेऊयात। तर बालमित्रांनो, तुम्हाला तीन अंकी संख्येने चार अंकी संख्येला कसं गुणायचं हे अगोदरच्या उदाहरणातून समजलं। आता आपण पाच अंकी संख्येला दोन अंकी संख्येनं कसं गुणायचं हे पाहूया। तर मी इथे एक पाच अंकी संख्या घेतलेली आहे, वाचा पाहू। पाच अंकी संख्या आहे 27,540 आणि या पाच अंकी संख्येला आपल्याला दोन अंकी संख्येने गुणायचे आहे। दोन अंकी संख्या आहे 24। हां, मी हे फळ्यावर लिहून घेते। 27,540 गुणिले 24। आता पहिलं उदाहरण जे आपण सोडवलं त्यामध्ये आपण पाहिलं की गुणक जितक्या अंकी असतो तितक्या आपल्या पायऱ्या इकडे तयार होतात। इथे गुणक दोन अंकी आहे म्हणजे दोन अंकी दोन पायऱ्या आपल्या इथे तयार होणार आहेत। तर आपण 27,540 या संख्येला पहिल्यांदा एकक स्थानच्या संख्येने गुणून घ्यायचं। एकक स्थानची संख्या कोणती आहे? चार, म्हणून चारने गुणून घेऊया। ठीक आहे, बघा, चार शून्य शून्य, चार चौक सोळा, सोळामधला सहा इथे येणार एक, हातचा चार पंचे वीस, वीस आणि एक एकवीस, म्हणून एक इथे येणार आणि दोन हातचा, त्यानंतर चार सत्ता अठ्ठावीस, अठ्ठावीस आणि दोन, अठ्ठावीस आणि दोन तीस, म्हणून शून्य इथे आणि तीन हातचा, चार दुने आठ, आठ आणि तीन अकरा, ते अकरा आपण इथे लिहूया। आपलं उत्तर काय आलं बघा, उत्तर वाचा। 110,160 उत्तर काय आलं? 110,160 हे उत्तर आपण इथे लिहून घेऊया। एकक स्थानच्या खाली एकक स्थानचा नंबर आला पाहिजे, दशक स्थानच्या ठिकाणी दशक स्थानचा नंबर, असे व्यवस्थित नंबर बघून आपण लिहून घेऊया। हां, जे उत्तर आलं तेच इथे लिहून घेतलं। ही झाली आपली पहिली पायरी। आता आपण आपली दुसरी पायरी लिहूया। दुसरी पायरी कशी येणार बघा, 27,540 ह्या दोनने गुणायचे, म्हणून 27,540 गुणिले हा दोन, हा दोन कोणत्या स्थानी आहे? दशक स्थानी आहे। मग दशक स्थानचा दोन म्हणजे काय? दोन दशक, दोन दशक म्हणजे वीस, बरोबर, दोन दशक म्हणजे वीस येणार। मग आता आपण ह्या वीसने 27,540 गुणूया। वीसमध्ये हा जो शून्य आहे हा शून्य दशकाचा आहे आणि त्यामुळे हा शून्य आपण दशकाचा जसाच्या तसा लिहिणार आणि त्यानंतर आपण दोनने गुणूया। बे शून्य शून्य, बेचो आठ, बे पंचे दहा, हा एक हातचा आपण इथे घ्या कारण बेने दोनने पाचला गुणलं होतं आणि दोनने पाचला गुणल्यामुळं जो दहा आला, बे पंचे दहा, त्यातला शून्य इथे आणि राहिलेला एक पुढच्या घराच्या वरती, म्हणून सातच्या वरती येणार। बेसाठी 14, 14 आणि एक 15, 15 म्हणून पाच इथे येणार आणि जो एक आहे तो हातचा दोनच्या वरती, बे दुने चार, चार आणि एक पाच। ठीक आहे, हे आलं आपलं उत्तर। हे उत्तर आपण वाचूया, काय आलं बघा, तुम्ही वाचणार का? ठीक आहे, मी वाचून दाखवते बघा। 550,800 उत्तर काय आलं? 550,800 हे उत्तर आपण व्यवस्थित या संख्येच्या खाली लिहून घेऊया। एकक स्थानी एकक स्थानचा नंबर पाहून, व्यवस्थित स्थान पाहून हे ही संख्या लिहून घ्यायची। 550,800 लिहिली। आता या दोनही उत्तर, आपण ही जी दोन उत्तर आली होती ही दोन्ही उत्तर आपण एकाखाली एक इथे लिहून घेतलेली आहेत। आता आपल्याला करायची या दोघांची बेरीज। एकक स्थानापासून बेरीज सुरुवात करूया। शून्य अधिक शून्य शून्य, सहा अधिक शून्य सहा, एक अधिक आठ
नौ शून्य अधिक शून्य शून्य एक अधिक पांच सहा आणि एक अधिक पांच सहा हे आपलं उत्तर गुणाकाराचं उत्तर हे उत्तर कसं वाचायचं सहाला सात हजार नऊशे सात असं हे उत्तर वाचायचं जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही शेवटी असंही लिहू शकता की सत्तावीस हजार पाचशे चाळीस गुणिले चोवीस बरोबर सहाला सात हजार नऊशे सात आणि ह्याला तुम्ही एक छानपैकी बॉक्स करू शकता ठीक आहे तर इथे आपण पाच अंकी संख्येला दोन अंकी संख्येने कसे गुणायचे हे पाहिलं ठीक आहे अशाच प्रकारचं अजून एक गणित मी सोडवून दाखवते बघा आणखी एक पाच अंकी संख्या घेऊया तर इथे आपण चौतीस हजार तीनशे बारा या संख्येला चाळीसने गुणणार आहोत चाळीस हा गुणक आहे या गुणकामध्ये एक शून्य घेतलेला आहे तर आपण जर गुणकात शून्य आला तर कसं गुणायचं ते पाहूया ठीक आहे पहिली स्टेप कशी येणार आपली चौतीस हजार तीनशे बारा गुणिले शून्य कारण एकक स्थानी काय आहे शून्य म्हणून चौतीस हजार तीनशे बारा गुणिले शून्य आपल्याला माहिती आहे की कोणत्याही नंबरला शून्यने गुणले असता उत्तर शून्यच येते त्यामुळं शून्य गुणे शून्य शून्य एके शून्य शून्य त्रिक शून्य शून्य चो शून्य शून्य त्रिक शून्य उत्तर आपलं शून्यच आलेलं आहे हे शून्य आपण इथे जसेच्या तसे लिहून घ्यायचे लिहिले आता आपण लगेचच दुसऱ्या पायरीकडे जाणार आहोत आपली दुसरी पायरी काय येईल चौतीस हजार तीनशे बारा या संख्येला चारने गुणणे आता हा चार कुठे दशक स्थानी आहे दशक स्थानचा चार म्हणजे चार दशक म्हणजे चाळीस चार दशक म्हणजे चाळीस चाळीसमध्ये आलेला हा जो शून्य आहे हा दशकाचा शून्य आहे म्हणून मी तो जसाच्या तसा खाली लिहून घेणार आणि चारने चौतीस हजार तीनशे बारा या संख्येला गुणणार ठीक आहे चार गुणे आठ चार येते चार चार त्रिक बारा बाराचा दोन इथे येणार आणि एक हजार चारच्या वर जाणार चार चौक सोळा आणि एक सतरा सात सात आणि एक हजार तीनच्या वरती चार त्रिक बारा बारा आणि एक तेरा हे आलं आपलं उत्तर हे उत्तर कसं वाचायचं कॉमा देऊन घेऊया म्हणजे वाचायला आपल्याला सोपं जातं कसं वाचणार तेराला बहात्तर हजार चारशे ऐंशी तेराला बहात्तर हजार चारशे ऐंशी हे आपलं उत्तर आलं हे उत्तर इथे व्यवस्थित लिहून घ्यायचं शून्य आठ स्थान पाहून नंबर लिहून घ्यायचे म्हणजे आपली बेरीज चुकणार नाही ठीक आहे दोन वेळेला गुणाकार केला आणि जे उत्तर आलं होतं ते इथे लिहून घेतलेलं आहे एकाखाली एक आता यांची आपण करायची आहे बेरीज ठीक आहे एककापासून सुरुवात करूया शून्य अधिक शून्य 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 अधिक आठ आठ शून्य अधिक चार चार शून्य अधिक दोन दोन शून्य अधिक सात सात तीन तसेच आणि एकाचा एक खाली म्हणजे आपलं उत्तर काय आलं तेराला बहात्तर हजार चारशे ऐंशी कारण वरती पूर्णपणे शून्यच होते त्यामुळे बेरीजही सोपी झाली तेराला बहात्तर हजार चारशे ऐंशी हे आपलं उत्तर आलं तुम्ही असं लिहू शकता की चौतीस हजार तीनशे बारा गुणिले चाळीस बरोबर तेराला बहात्तर हजार चारशे ऐंशी आणि याला एक तुम्ही छानसा बॉक्स करू शकता ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण दोन अंकी संख्येने पाच अंकी संख्येला कसं गुणायचं आणि तीन अंकी संख्येने चार अंकी संख्येला कसं गुणायचं हे शिकलो अशीच उदाहरणं तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये दिलेली आहेत तर ती उदाहरणं तुम्ही तुमच्या वहीमध्ये सोडवा आणि जास्तीत जास्त सराव करा धन्यवाद